भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय लक्ष्मण शेठ जोमा पाटील यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य महाशिबिराचे आयोजन नावडे येथे रविवारी करण्यात आले होते. या महाशिबिराचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. अपोलो हॉस्पिटलच्या सहकार्याने झालेल्या या विनामूल्य आरोग्य महाशिबिरात BMI, BCA, ब्लड प्रेशर, रँडम ब्लड शुगर, डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप, हाडांची घनता, ECG, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला यांसारख्या सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे नवी मुंबई ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर झाले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, राम पाटील, तोंड्रेचे माजी सरपंच वासुदेव पाटील, धनाजी पाटील, माणिक काठे, नारायण शेठ पाटील, अशोक पाटील, वासुदेव पाटील, बच्चू काठे, शत्रुकांत खानावकर, मदन खानावकर, रमेश खानावकर, भालचंद्र खानावकर, राजेश खानावकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. एक अतिशय थोर असे समाजसेवक होते. सर्व जनतेच्या कल्याणासाठी ते झडले. श्वासाच्या अगदी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांनी स्वतःचं जीवन हे जनतेला समर्पित केलेलं होतं. आणि आज त्यांच्या पश्चात त्यांच्या जयंतीनिमित्त सचिन शेठ पाटील यांनी या इथे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे. बरोबर या आरोग्य शिबिराचा व्याप पाहिला, या इथे रक्तदान चालू आहे, अजून कुठे ब्लडची चेकिंग चालू आहे, बॉडी चेकिंग चालू आहे, डोळ्यांची तपासणी चालू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या इथे आरोग्य शिबिर हे ठेवलेलं आहे. मला तर वाटतं की नावड्यामध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपाचं हे असं पहिलंच असं हे आरोग्य शिबिर असेल. म्हणजे लक्ष्मी शेठ पाटील यांच्या कीर्तीला आणि त्यांच्या कार्याला साजेसं अशा स्वरूपाचं आरोग्य शिबिर या इथे सचिन पाटील यांनी भरवलेलं आहे. खरोखरच या निमित्ताने या इथे लक्ष्मण पाटील यांच्या कार्याला या इथं आदरांजली व्यक्त करण्याचा त्यांचा जो मार्ग आहे खरोखर स्तुत्यप्रत असा आहे. आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा शिबिर चाललाय. या पुढच्या काळात सुद्धा सचिन पाटील हे अशाच प्रकारे चांगल्यात चांगले असे कार्यक्रम इथं भरवत जातील. याचा फायदा हा फक्त नावडा परिसरातील नाही तर पनवेलमधील सर्व जनतेला होऊ शकेल. आणि नक्कीच संत सचिन पाटील यांच्याबद्दल असलेल्या सर्वांच्या अपेक्षा की ते राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं नाव ज्या प्रकारे मोठं होत चाललेलं आहे ते आणखीन आणि आणखीन संत वेगाने होईल. आणि त्याच्यामुळे लक्ष्मणशेठ पाटील यांच्या कार्याचा त्याच्यामुळे गौरवच होईल, याच्यामध्ये मला कोणतीही शंका वाटत नाही.